गुरुनाथ काय काम आहे? नाही, मला वाटलंच होतं मला पाहिल्यानंतर असा चेहरा पडेल तुमचा. नाही पण मलाही काही हाऊस नाही आहे तुमच्या दारात यायची. आला तोच असा सूर लावलायस तू, काय काम आहे सांग. हो मलाही काही हाऊस नाही आहे तुमच्याशी बोलायची. तुम्हाला खाली बोलवायला आलो मी. चला कशाला? पहा ना स्वतःच्या डोळ्यांनीच काय खरं काय खोटं ते पहा. आणि राधिकालाही फार महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. चला. काय झालंय काय नेमकं? मला नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता ना. नाही पण इतरांच्याही चुका बघा जरा कधीतरी, म्हणजे तुम्हालाही कळेल दिसत तसं नसतं. बघा ज्यांना तुम्ही लाडके लाडके म्हणता जवळचे मानता ते कसे आहेत आज कळेल ना तुम्हाला. खाली या वाट बघतोय. आता हे काय नवीन? काय तिथे गेल्याशिवाय काय आहे ते कळणार नाही. नाना मी काय म्हणते, नका ना जाऊ खाली, उगाच तो परत तुमचा अपमान करेल, आम्हाला नाही आवडणार. तो आतला अपमान करतोय? अपमान करायला त्याला काही तोंड आहे का? नाही पण तरी नाना नका जाऊ. सविता हे बघ आपली मुलगी आहे त्या घरात, काही झालं तरी राधिकेसाठी जायलाच हवं, नाही म्हणून. चला जाऊया, आपल्याला कळेल तरी त्याचं काय म्हणणं आहे ते. जाऊन येतो, तू काळजी नको करूस, काही होत नाही. हॅलो आराम कर जरा. हो गुरुनाथ, गुरुनाथ अजून किती त्रास देणार आहे ना काय माहिती. सनाय मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे इंटरव्ह्यूला तुला काही फार विचारणारच नाही. हा क्लॉज बघ ना, इफ यू आर अंडर 14 वाला. You are under 14. हे गप्रे. पण मेंदूने आहेस ना? मेंदू हे बघ हे अर्गप्रे.